शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सूरज अवतडे हा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे लोकांचे जे काही चांगले आणि वाईट अनुभव आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवणे, जेणेकरून चांगल्या अनुभवाचा लोकांना फायदा होईल आणि जर वाईट अनुभव असतील तर त्यातून होणारं नुकसान आपलं टळेल। तर याच प्रयत्नातून आज एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे। तर कोणती फळबाग म्हटलं तर छाटणी खूप महत्त्वाची आहे, कटिंग अँड प्रूनिंग, म्हणजे लागवड केल्यापासून तुमचं हार्वेस्टिंगला येईपर्यंत झाड कटिंग अँड प्रूनिंग खूप महत्त्वाचं असतं। मग त्या संदर्भात आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये सीताफळाचे असू द्या, पेरूचे असू द्या किंवा आंब्याचे असू द्या किंवा डाळिंबाचे असू द्या, म्हणजे झाड लावल्यापासून त्याला झाडाला आकार कसा द्यावा, त्याची पहिली छाटणी कशी घ्यावी, छाटणी करत असताना कोणती काळजी घ्यावी, यासारखे बरेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या। तर याच्या अगोदर पण आंबा लागवड कशी करावी त्याबद्दल पण माहिती दिलेली आहे, प्रत्यक्षित आंबा लागवड करून पण दाखवलं आहे त्याबद्दल, तसेच आंबा लागवड करत असताना योग्य अंतर कोणतं त्याबद्दल पण एक डिटेल आपला व्हिडिओ, तो पण तुम्ही बघा। आणि आंबा लावल्यानंतर पहिली छाटणी कधी करावी किंवा झाडाला आकार कसा द्यावा याबद्दल पण एक आपला व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघा, त्यामध्ये प्रत्यक्षित दाखवलं आहे। तर आता आज तुम्ही जर ही बाग बघताय, लागवड केल्यात आणि ते पण सांगितलं की लागवड करताना आंबा लागवड करत असताना आपण जी रोपं जी लावतो रोपाची साईज असते, कोण लहान एक दीड फुटाचं रोप लावतो, कोण एक फुटा नुकतीच जर बांधलेली कलमं असतात ते बांध लावतात, कोण एक वर्षाचं लावतं, कोण दोन वर्षाचं लावतं, म्हणजे आपल्याला जितकी रोपं लावायची आहेत, आपलं बजेट कसं आहे, आपली रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार रोपाचे साईज आपण ठरवलं पाहिजे। तर आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे तो जवळजवळ 6000 रोपांचा प्लॉट आहे, आणि या प्लॉटमध्ये लागवड ज्यावेळी झाली त्यावेळेस मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एक दाखवलं होतं की आपण लावताना मोठी झाड लावली होती जी 3-4 फूट झाडं होती, 3-4 फूट झाडं होती, सिंगल स्टिक झाडं होती, त्यानंतर ती आपण 2-2.5 फुटावर त्याचं कटिंग घेतली। आणि ह्या तुम्हाला ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी आता, हे आपण लावताना असे 3-4 फुटाची रोपं लावली होती, त्यानंतर ह्याचा इथं कटिंग घेतला आपण 2-2.5 फुटावर, इथं कट घेतला, कोणतीच तुम्हाला झाड बघायचं झालं तर इथं कट घेतला होता आपण, हे झाड बघितलं तर इथं कट घेतला होता आपण सुरुवातीला, म्हणजे 2-2.5 फुटावरून कट घेतला। आता बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की 2-2.5 फुटावरून कटिंग घ्यायचीच आहे, तर मग आपण लहान रोप लावलो तर काय हरकत आहे, पण ज्यावेळेस आपण लहान रोप लावतो त्याची स्टिक म्हणजे जे जे काडी असते त्याचा बुंदा असतो तो हलका असतो किंवा बारीक असतो, ज्यावेळेस मोठी रोपं आपण 3-4 फुटाची लावतो आणि ती मधून कट करतो त्यावेळेस त्याचं खालचं खोड जे असतं ते चांगलं स्ट्रॉंग झालेलं असते, त्यामुळे त्यानंतर त्याला जो काही फुटवा आहे तो चांगल्या पद्धतीने तो बॅलन्स करू शकतो खोड। मग त्यानंतर आपण हा पहिला कट घेतला, इथं पहिला कट घेतल्यानंतर वरचे जी फांदे आले त्या आपण तोडल्या। आता छाटणी करत असताना एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपन टूस काय, म्हणजे वर सूर्याच्या दिशेने किंवा वर आभाळाच्या दिशेने झाडे आपलं मोकळं पाहिजे, जेणेकरून काय होतं वरून जो काय सूर्यप्रकाश आहे पूर्ण आपल्या बागेला पोचणार आहे, म्हणजे सॉरी पूर्ण झाडात। आता तुम्ही जर हे झाड बघितलं, जरा जवळून दाखव, पूर्ण झाड बघितलं तर ते पूर्ण वरून ओपन आहे, म्हणजे तुमचा सूर्यप्रकाश झाडाच्या प्रत्येक फांदीला आणि प्रत्येक पानावर पडणार आहे। आणि झाडावर रोगराई यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे झाडात गर्दी होणे किंवा सूर्यप्रकाश न पोचणे ही महत्त्वाची कारणं असतात, त्यामुळे छाटणी घेत असताना आपण झाडाला आकार देताना ओपन टू स्काय म्हणजे वरच्या साईडला झाडं मोकळी केली पाहिजे किंवा विनाकारण फांद्याची गर्दी केली नाही पाहिजे। त्यानंतर आपण सांगितलं की पहिला आपण कट घेतला, त्यानंतर 5-7 फांद्या आल्या, त्यातले ज्या काही स्ट्रॉंग फांदे ते आपण ठेवतो, कोण 3-4-5 आपल्या गरजेनुसार, त्यानंतर परत त्या फांद्यावरती वाढल्या, जर सिंगल फांदी वर झाली सेकंड फ्लश किंवा सेकंड स्टेजनंतर परत त्याला आपण छाटणी घेतली, तिथं छाटणी घेतल्यानंतर परत 3-4 फांद्या आल्या असं। आणि छाटणी जिथं आपण घेतोय तिथं ब्लू कॉपर लावायचं, जेणेकरून आपण जिथं छाटणी घेतली असते तिथून बुरशी एंट्री करू नये किंवा बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव आपल्या झाडाला होऊ नये, त्यासाठी जिथं आपण झाडाचे कट घेणार आहे तिथं ब्लू कॉपर लावायचं। तर तुम्ही कोणतेही झाडात आहेत बघा, तर प्रत्येकाचे असते हे बघा, ते झाड वरून मोकळं आहे, आत पूर्ण झाड मोकळं आहे, ओपन टू स्काय। त्यानंतर हे आता फांदी वरती जास्त आले त्याला परत आपण थांबवलो, म्हणजे ही फांदीसुद्धा वरून मोकळे, म्हणजे वरच्या साईडचे जी हे आता इथं पण मधली फांदी आपण कट केले, म्हणजे वरच्या साईडून ज्या आपल्या फांदे आहेत त्या आपण मोकळ्या करायच्या, म्हणजे जे वरून येणारा सूर्यप्रकाश आहे तो इक्वली सगळ्या ब्रँचेसला पडेल आणि झाडात पूर्णपणे एंट्री करेल। आणि
वेळेवर छाटणी घेतल्याचा तर फायदाही होतो. आता छाटणी प्रत्येक वर्षी घ्यावी असं काही नियम नाही, पण आपल्याला जर झाड चांगलं बनवायचं आहे ज्यावेळेस आपण वर जाणारी फांदी एखादी थांबवतो त्यावेळेस आपलं जे खालचं खोड आहे ते मजबूत होतं. तर सुरुवातीला आपण तुम्हाला मी सांगितलं की तिथं आपण पहिलं छाटणी घेतली, ती छाटणी घेतल्यामुळं आपलं हे झाड खोड खालचं खोड चांगलं झालं. त्यानंतर आपण वरच्या स्टेजला हिथं छाटणी घेतली त्यामुळं हे परत हे खोड मजबूत झालं. म्हणजे वर हे किती जर आता त्याला लोड आला तर हे पूर्ण झाड बॅलन्स करू शकतं. याच ठिकाणी जर तुम्ही लहान झाड घेतलं किंवा शेंडा मारला नाही तर बरेच जण म्हणतात की आमचे झाड 5 फूट आहे 6 फूट आहे. म्हणजे एक सिंगल काळी असेल रोप तर त्याची काळी जास्त स्ट्रॉंग नसते, आणि समजा त्याचं वरून एवढा उंचावून आपण जर शेंडा मारला असेल किंवा छाटणी घेतली असेल आणि त्यानंतर त्याला अशा 5-6 फांद्या आल्या तर ते नक्की झाड सरळ उभं राहणार नाही, ते वेडवाकडं होईल. त्यासाठी छाटणी घेत असताना काळजी घ्यायची की झाड उगच वाढलं नाही पाहिजे आणि विनाकारण फांद्याची गर्दी झाली नाही पाहिजे. एक कटिंग घेतल्यानंतर तिथं बऱ्याच 5-7 फांद्या येतात, त्यातल्या फांदी सिलेक्शन करायचं. ज्या वीक फांद्या आहेत लहान फांद्या आहेत त्या कट करायच्या आणि ज्या स्ट्रॉंग फांद्या आहेत त्या ठेवायच्या. आणि ते ठेवत असताना तुम्हाला सांगितलं की वरच्या बाजूला झाड मोकळं पाहिजे जेणेकरून वरून सूर्यप्रकाश पडलं सगळ्या झाडावर जाईल, त्यामुळे तुमचं झाड स्ट्रॉंग राहणार आहे आणि रोगाला कमी बळी पडणार आहे. या काळजी जर घेतल्या तर नक्की तुम्ही तुमचं झाड चांगलं बनू शकतो. जर तुम्ही आता एक झाड बघितलं या प्लॉटमधलं तर बऱ्यापैकी सगळे सेम छाटणी घेऊन प्रत्येक झाडाला हा असा आकार दिलेला आहे आणि त्यामुळे झाडाला काळोखी चांगली आहे. प्रत्येक फांद्याचा आकार चांगला आहे, फांद्या जाड झालेत. आणि ज्यावेळेस आपण हाय डेन्सिटी लागवड करत असतो त्यावेळेस झाडाची हाईट कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे झाडाची काही उंची होते ती जास्त होऊ द्यायची नसते. त्यासाठी आता ही जर तुम्ही लागवड बघितली 5x14 ही लागवड आहे आणि आता हे केवळ आता दुसऱ्या वर्षात 2 वर्ष आता पूर्ण होतील ह्या झाडाला, कारण लावताना जास्त एजची झाडं लावल्यामुळं झाडं लवकर मोठी झाली आणि झाडाला आकार पण चांगला. तर अशाच पद्धतीचे जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील किंवा प्रॅक्टिकली आपण छाटणी केलेले पण व्हिडिओ भरपूर आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या. आणि मी जे काय या व्हिडिओमध्ये सांगितलं तर त्यामध्ये जर तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर नक्की कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता, जेणेकरून शेतकऱ्यांना पण कळेल बाबा हा माणूस आपल्याला काय जर चुकी सांगतोय. किंवा ह्याच्यापेक्षा चांगले अनुभव तुमचे असतील तरी पण नक्की तुम्ही सांगा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचू शकतो. धन्यवाद. शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सुरज अवतडे हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा.